खूप जुनी मन आहे, एक मन म्हणल्यापेक्षा एक चालू असलेलं वाक्य आहे की कस्टमर हे आपल्यासाठी देव असतात. ही गोष्ट बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. पण काही गोष्टीत असा अनुभव येतो की ज्या वेळेस कस्टमर हे कस्टमर नसून भगवान, सॉरी भगवान नसून राक्षस होतं. तर मला वाटतं लोकांनी कस्टमर जर असेल तर कस्टमर सारखं जरी तुम्हाला कोणी ट्रीट करत असेल, म्हणजे आता मी कुठेतरी माझा क्लायंट आहे आणि मी त्या क्लायंटकडे जातोय, तर तो माझा कस्टमर आहे आणि मी पण त्याचा काय एक कस्टमरच असतो. म्हणजे मी त्याच्याकडे काम करायला चाललो. एक नॉर्मली सांगायचं झालं तर, आता एक नॉर्मल एक्झाम्पल द्यायचं झालं तर, कामशेतला आलो होतो आता लोणावळ्याच्या जवळ, इथे हॉटेलसाठी थोडं त्यांचं सिक्युरिटीचं चाललं होतं, जे काही ड्रिंक्सच्या बॉटल्स किंवा काय आहेत, तर यांचं एक सॉफ्टवेअर पाहिजे होतं त्यांना की जेणेकरून त्यांची काउंटिंग राहायला पाहिजे. त्यासाठी आलो होतो, मीटिंग झाली. स्टार्टिंगला गेल्याच्या नंतर ते अवेलेबल नव्हते, तर त्यांनी बसा सांगितलं. म्हणी काही खाणार वगैरे, चहा वगैरे. मी म्हटलं नाही नको, चहा वगैरे नको. तरी पण त्यांनी चहा दिला. आता चहा दिला असा थोडा थोडका नाही, आपण जो पाण्याचा ग्लास, छोटा पाण्याचा ग्लास पाणी पितो ना, तो भरून चहा. चहा असा काही वाईट नव्हता, पण एवढा चहा मी परत म्हणलं यार एवढा चहा का, पण म्हटलं चला प्या आता दिलाय तर. पण ही असते, कुणी जर काम करायला आला आपल्याकडे तर एखाद्याची, काही लोक कसे असतात माहिती का, काही लोक कसे असतात तर काम करायला कोणी जर आपल्या घरी येत असेल ना, तर आपल्याला काय वाटतं माहितीये का, की यार आपण खूपच मोठे आहोत, ते तर काम करायला आलंय. पण यार असं नसतं, जो काम करायला येतो ना तो नक्कीच तुमच्यापेक्षा थोडासा तरी काय का होईना, पण मला वाटतंय जास्तच कमवत असेल जे घरी पडून राहतात. तर कसं आहे, काही असतील खूप सारे जमान्याचे श्रीमंत, पण ठीक आहे, जे काम करायला येतात त्यांची पण ट्रीट जी आहे तर ती चांगली केली पाहिजे माझ्या आकारान तरी. आता नॉर्मली माझ्या घरी कोणी कशाला येत असेल, आता ठीक आहे मला नॉर्मली कम्प्युटरच्या बाबतीत किंवा आय टी रिलेटेडच्या बाबतीत काही गरज नाही, पण एखाद्या वेळेस लास्ट टाइम मी गिझर बसवला, ठीक आहे, गिझर बसवण्यासाठी एक व्यक्ती आला होता, तर नॉर्मली मी म्हटलं चहा पाणी, ते म्हणे नाही अदगर हे करतो, चहा चालेल, नाही पाणी चालेल, चहा नको राहून द्या. मग त्याला चहा दिला. आता याच्यात काय होतं, याच्यात दोन प्रकारचे, आता कस्टमर जे आहेत त्यांनी पण एक समजून घ्यायला पाहिजे, जर तुम्ही नॉर्मल त्याच्यासोबत हसून खेळत राहत असेल ना, तर तुमचं काम नक्कीच चांगलं करणार तो. तुम्ही भले त्याला चहा पाजू नका, पण विचार आता खरी की चहा पिणार का, तो नक्कीच त्या विचारल्याचं जे काय त्याला चांगलं वाटलं ते नक्कीच तो तुमच्या त्या कामात दाखवेल. त्याच्यामुळे जो काही काम करणारा तुमच्या घरी व्यक्ती येत असेल ना, त्याला मला तरी वाटतंय चांगल्या प्रकारे, म्हणजे एक नॉर्मली सन्मान दिला पाहिजे की बाबा हा आपल्यासाठी तिथनं आलाय. ठीक आहे, त्याला असं नाहीये की काम नाहीये म्हणून, पण तो तुमच्यासाठी, तुमच्या एक नॉर्मल कामासाठी तो बाहेरून तुमच्यापर्यंत पोहोचतोय, म्हणजे तो नक्कीच काय आहे, एक आलाय. आता नॉर्मली आता हिवाळा पावसाळा सिझनेबलच्या नुसार एक असू शकतं, एखाद्या कस्टमरला तुम्ही, एखाद्या वेंडरला किंवा काम करणाऱ्याला जर तुम्ही रात्रीचं जर बोलवलं असेल, ठीक आहे, आता थंडीच्या टायमिंगला, तर नक्की तो तर नक्कीच थंडीतनं आला असेल ना. आता तुम्ही ना त्याला गोधडी द्या, पण त्याला एक नॉर्मल तुम्ही चहा तर पाजू शकता. तर नॉर्मली जे काही तुमच्याकडे काम करणारे येतात ना, तर बस आत्ता ज्यांच्याकडे गेलो होतो मी, त्यांच्यामुळे सांगायचं झालं तर नॉर्मली काही कस्टमरच्या घरी किंवा काही क्लायंटकडे मी ज्या वेळेस मीटिंगला गेलो होतो, त्यावेळेस काय झालं होतं की यांनी, मी एक तर लांबून आलो, गाडीमध्ये पाणी पण नाही आणि होतं तर गरम झालेलं होतं. नॉर्मली कितीक कस्टमरच्या घरी गेलो, पाणी पण स्वतः विचारायला लागत होतं की अरे पाणी आहे का, मग त्यांनी म्हणा अरे मग पाणी घेऊन यावं. तर नॉर्मली काय आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा बाकीच्यांची पण आहे, आला असेल कोणी तर नॉर्मल त्याला एक ग्लास पाणी तर विचारू शकता तुम्ही किंवा पाजू तरी शकता. ठीक आहे, एवढं काय महाग पाणी नाही आहे. ठीक आहे, आत्ता ज्या क्लायंटकडे गेलो होतो मी, ठीक आहे, ऑर्डर तर कन्फर्म झाली नाही आहे, जस्ट इन्फॉर्मेशन जी काय मीटिंगमध्ये बोलणं झालं ते. आता एक तर माहीत नव्हतं, आता मी जे काम करणार आहे त्यांचं ते करणार आहे किंवा नाही हे तर नंतरचीच गोष्ट राहील, म्हणजे अजून मी ना त्यांना सॉफ्टवेअरची इन्फॉर्म, जस्ट सॉफ्टवेअर काय याचं हे माहिती दिले, पण यामध्ये ना काही इन्फॉर्मेशन घेतली आहे त्यांनी माझ्याकडनं जास्त, ना
सॉफ्टवेअरची डील झाली तरी पण त्यांनी जाता वेळेस त्यांनी काय बोलून गेले की जेवून जा. मी म्हटलं खाना खाके जाना बी बब्बी दा ढाबा पंजाबी हॉटेल आहे. तर त्यांनी म्हटले अरे सरजी खाना खाके चले जाना. म्हटलं खाना खाने के लिए तो अभी ना टाइम क्योंकि 4:30-5 बज रहे थे. तो फिलहाल मैंने कहा कि नहीं नहीं खाना नहीं खाना है. अरे नहीं 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 कुछ खा के ही चले जाओ. तो मैंने कहा कि नहीं नहीं कुछ नहीं चाहिए. मैंने अरे नहीं नहीं जो भी है वो बता दो क्या खाना है वेज खाना है नॉन वेज खाना है. तो अभी बाहर आ गए तो नॉन वेज खा लेते वैसे तो नॉन वेज ही खाता खाना खाते. सो मैंने कहा ठीक है चलेगा नॉन वेज ही खाता हूँ बस नॉर्मली थोड़ा सा देना कुछ स्टार्टर में होगा तो वही दे देना कुछ खाना वगैरह कुछ नहीं खाना है ज़्यादातर मतलब उतना भूख भी नहीं है. सो उन्होंने क्या किया एक सेपरेट मतलब जो टेबल रहते जो कस्टमर के उधर नहीं बैठा के जहाँ पे हमारी मीटिंग थी चल रही थी उसी टेबल पे उन्होंने क्या किया कि मुझे एक टेबल पे जो भी वेटर को बोला कि जो भी चाहिए बाहर मत बैठो यहीं पे खाना खा लो. तो वहाँ पे सब ककड़ी या जो भी स्लाय होता है वो सब मुझे दे दिया. और बाद में एक पानी की बोतल दी उन्होंने जो बिस्लरी होती है वो जो मैंने कहा कि चलो ठीक है थोड़ा सा स्टार्टर पता है क्या क्या है एक चिकन चिल्ली कितनी पता है क्या फुल चिकन चिल्ली दे दी. अभी तेवढी तर मला जाईन पण चिकन चिल्ली एवढी चिकन चिल्ली दिली आहे आता खाल्ली आहे मी फुल. आता ती वेगळी गोष्ट आहे म्हणा पण टेस्ट पण चांगली होती आणि एकदम कसं सॅटिस्फॅक्शन वाटते अरे यार आपण कुणाकडे ते कामाला आलोय ना मग कामाला आलोय तर फक्त काय फक्त पैसे देतो म्हणजे संपला अशी गोष्ट नाही आहे ना. तर थोडस हे पण दिलं पाहिजे दुसऱ्याला रिस्पेक्ट दिले ना. आता एक नॉर्मली काय माझ्या मनात आलं की यार एवढे चांगले असतात लोक मग आम्ही आमच्या परीनं काय करतो माझ्या आता मला काय वाटलं यार आपल्याला जे काही असेल ना तर कॉस्ट पण कमी देऊ. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय की हे दुसरी गोष्ट म्हणजे काय की यार क्वालिटी द्यायची कामामध्ये असं माझ्या मनात यायला लागतं. मग कुणी असो जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जर विचारत असाल जो आपल्याकडे काम करायला येतो तर तो काय करतो नॉर्मली प्राइस तर कमी करू शकणार नाही. एखाद्या वेळेस एखाद्या कंपनीकडनं एखादा व्यक्ती आलाय तर तो तुम्हाला प्राइस कमी करून देऊ शकणार नाही का कारण तोच दुसऱ्या कंपनीत जॉबलाय. मग बिल तर त्याच्या हातात नसेल पण एक काम एक करू शकतो तो काय करू शकतो जी कामातली क्वालिटी आहे ना ती तुम्हाला नक्कीच चांगली देऊ शकतो. म्हणजेच काय जेव्हा पण तुमच्याकडे कोणी कामाला येत असेल तर प्लीज ट्रीट करताना त्याला थोडस असं द्या की तो एक चांगला पर्सन आहे आणि तुमच्यासाठी काम करायला आलाय तर तो काय असं काही नाही आहे की तुम्ही त्याच्यावर काही मेहरबानी करता किंवा तो तुमच्यावर मेहरबानी करतो हे काम तर काम चालूच राहणार आहे. पण जी रिस्पेक्ट नॉर्मली सर्वांना भेटायला पाहिजे किंवा काम करणाऱ्याला भेटायला पाहिजे ती द्यायलाच पाहिजे. असं नाही आहे की मी म्हणतो की आता एखादा कम्प्युटरवाला आला आता नॉर्मली पाहिलं तर आम्ही क्लायंटकडे चाललं तर एक छानसा ड्रेस घालून जाणार किंवा अजून चांगले कपडे घालून जाणार. आता हे तर झालं आमचं एक नॉर्मल आयटी मधले आहेत म्हणून आम्ही ती एक वेगळी गोष्ट आहे. पण एखादा व्यक्ती जर आला असेल ठीक आहे आता तुम्हाला तुमची व्हेकल बंद पडली आहे का घरी गाडी उभी आहे टू व्हीलर चालत नाहीये आता एखादा चांगला ड्रेस घातलेला तर व्यक्ती येणारच नाहीये मग मळके कपडे घातल्यालाच येणार आहे. मग त्या टायमिंगला तुम्ही काय म्हणसाल अरे यार जाऊन त्याने काय करायचं नाही. पण तसं नाही कपड्यावरनं दुसऱ्याची क्वालिटी नका करू का कारण त्याला कशाचं तरी नॉलेज आहे तो आपल्या कामासाठी तिथं आलाय ना की त्याच्या कामासाठी. ठीक आहे तुम्ही त्याला पे करणार ही एक वेगळी गोष्ट आहे बट तो कुठल्या तरी यानं आलाय ना तर वेनं आलाय तर मग तुम्ही काय करू शकता यार थोडीशी ट्रीट चांगली करा जे काही तुमच्याकडे कामाला येतील ते. तर असं आहे माझं म्हणणं यार चांगलं वाटतंय. आता काही कस्टमर असे असतात की जे काम चालू व्हायच्या अगोदर बोलतात की अरे चहा पिऊन घ्या कामचं काय काम नंतर पाहता येईल. आणि काही कस्टमर असे असतात जे काम झाल्यावर काम व्हायच्या अगोदर तर सोडा पण काम झाल्यावर पाणी पण विचारत नाही बाबा यार दमला असेल तू पाणी पाहिजे का तुला. तर काही लोक असे असतात का त्यांना वाटते यार काय आलंय आपल्या घरी पण असं नाहीये. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे काही काम करायला येतात ना तर थोडा त्यांच्यावर विश्वास ठेवा. आता प्रत्येक जण तुम्हाला
खराबच म्हणून येत असेल असं नाहीये. लोकांना वाटतं यार एक हे तर आपल्या घरी आले. एक नॉर्मली सांगतो, मी पण खूप जागी गेलो असं. काही नॉर्मली काय होतं, एखाद्या जागी गेलं तिथं कुणी जर नसेल तर काय करतात, दुसऱ्याला शेजारच्याला बनवून आणतात. हो आमच्या घरी कुणीतरी काम करायला येते, तुम्ही चलता का जरा. ठीक आहे, आम्हाला पण माहित असतं यार की ठीक आहे की काम काय आहे किंवा कसं करायचं, बट विश्वास पण थोडासा असला पाहिजे कामातला. तर असं आहे, तर मला वाटतंय की तुम्ही पण या गोष्टी लक्षात घ्या आणि होतापर्यंत कुणी पण तुमच्याकडे कामाला येत असेल तर यार प्लीज त्याला थोडस ट्रीट चांगली द्या. म्हणजे तो तुमचं ना की तुमच्या ना त्याच्यासाठी पण तुमच्यासाठी नक्कीच तो तुमचं काम चांगलं करेल. जेवढं तुम्ही त्याला चांगलं बोलचाल तेवढ्याच क्वालिटीचं काम तो तुम्हाला करून देईल, हे नक्की लक्षात घ्या.